कबूल आहे, मला फारशी माहिती नाही आहे त्यांच्याबद्दल, पण एखाद्याला भेटल्यानंतर आपण त्याच्याबद्दल थोडासा अंदाज बांधू शकतो की नाही? मग जर मला त्यांच्याबद्दल अंदाज येऊ शकतो तर त्यांनाही माझ्याबद्दल अंदाज यायला हवा, हो की नाही? मग माझ्याबद्दल ते असं कसं बोलू शकतात? मी शब्द पाळत नाही, मी माझे शब्द फिरवते, किंवा मी या बोटावरच त्या बोटावर करते, असं इम्प्रेशन का झालंय त्यांचं माझ्याबद्दल? मी खरंच अशी वागते असं म्हणाले का ते? एवढं नाही पण साधारण असंच. म्हणजे खर तर चार चौघांपेक्षा वेगळं आणि जरा विचित्रच असं ते वागतात. त्यांना नसेल वेळ आणि शब्द पाळायची सवय, मला आहे. बिचारे जरा जास्तच प्रेम करतात ते त्या मुलीवर, आय मीन त्या लग्न झालेल्या बाईवर. त्यांच्या बोलण्यात ना जाणवत माहितीये ते. अगं त्यांनी काल त्यांना सॉन्ग डेडिकेट केलं होतं, तो जेडीचा शो लागतो ना त्याच्यावर, ऐकलंस तू? हो. अगं मीच सांगितलं होतं त्यांना त्या शो बद्दल. आता ना मला त्या मुलीचाच राग यायला लागलाय. आपल्यावर एवढं प्रेम करणारा माणूस आहे ना आयुष्यात, मग कशाला लग्न करायचं दुसऱ्याशी? मला ही सायकोलॉजी कळूच शकत नाही, असं कसं वागू शकत कोणी? तुला काय वाटत? मला वाटत आपण आईस्क्रीम खाऊया. काय? हो. अगं मी काय बोलतेय आणि तू काय बोलतेयस? अगं गेले एक तास तू तेच बोलतेयस त्याच विषयावर. मी मला कळतय तुला काय म्हणायचंय, पण यावर मी काय मत व्यक्त करू? म्हणजे मला वाईट वाटतंय त्यांच्याबद्दल, पण तुझी गंमती वाटते. सॉरी, आपण वेगळ्या विषयावर बोलूया. आईस्क्रीम खाऊया? नको ग बाई, काल खूप गोड खाल्लंय, कुकीज बर्फी. ए तुला माहितीये मी त्या श्रीरंगांना काल कुकीज दिल्या. बिचारे त्यानेही खुश झाले, मला म्हणाले तुमचे आणि कुकीजचे एकत्र फोटो काढतो. एकटेपणा किती विचित्र असतो ना. पण गीता मला काय वाटतं माहितीये, त्यांनी त्या मुलीवर तितकं प्रेम नको करायला, रॅदर त्यांनी बाहेर पडलं पाहिजे त्यातून, कारण आता तिचं लग्न झालंय ना, आपण त्यांना त्यातनं बाहेर काढायला हवं. काय? चल मग आजपासून नुसती बोलतेच आहेस. हा थंडे कसा वाटतोय? नाही नाही, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरून लक्षात येत आहे की छान दिसत नाहीये ना. हा एक मिनिट. हा कसा दिसतो? अहो हे टोप कशाला घालताय? अहो असं काय करताय? जान्हवीला भेटायला जायचंय ना. हो पण ती याच्या आधी तुम्हाला भेटली होतीस ना, असंच बघून झालंय तिच. पण ती जेव्हा असं मला बघेल तेव्हा राजबिंडा दिसतो हेही तिला कळेल ना. पण म्हणजे हा खोटा आहे हे पण कळेल ना तिला. अहो पण जान्हवीवरचं माझं प्रेम खरं आहे हेही तिला कळेल ना. आणि तिला जर हे असं आवडलं तर मी रोज घालायला तयार आहे. हो अहो मी तिच्या करता काहीही करू शकतो हेही तिला कळेल ना. काय हो हे केवढ्याचे असतात? केवढ्याचे? 7,000 रुपये. काय?
7,000 ह्या केसांच्या टोपल्यांचे? अहो एवढ्या 2 महिन्याची घरभाडी येतील आमची. काय जान्हवीशी माझं लग्न झाल्यानंतर तुमचं घरभाड वाचेल, मग तुम्ही घ्या एक टोप. मी चला आता जान्हवीला भेटायचंय ना, त्याची तयारी करायची आहे. येतो, पैसे दिले का मी? हा श्री, काल तू डेडिकेट केलेलं गाणं फार मस्त होत. मी असं कधी काही करेन असं तुला वाटलं नसेल ना? नाही नाही अरे नो प्रॉब्लेम ब्रदर, इट वॉज रिअली व्हेरी स्वीट. अरे जान्हवीच मला म्हणाली होती की सध्या ती हा रेडिओ प्रोग्राम ऐकते. म्हणलं चला आपणही काहीतरी करून बघू. हा अगदी उघडपणे तिचं नाव घेता आलं नाही मला रेडिओवर, पण आय होप तिनं ऐकलं असेल गाणं. Yeah, even I hope so. जग केवढं जवळ आलंय ना रे. आपल्याला एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर फक्त फोन करायचा की गाणं लागतं. आपल्याला जर कोणाशी बोलायचं असेल, कोणाशी संपर्क साधायचा असेल तर अगदी सोपं झालंय सगळं. कम्युनिकेशनची एवढी साधनं उपलब्ध आहेत, खरं तर माणसं मनानं जवळ यायला पाहिजेत ना एकमेकांच्या, पण इथं तर काहीतरी उलटच घडतंय. श्री, जान्हवी तुझ्या जवळच आहे, फक्त तिचं आजारपण आहे त्यामुळे. अरे मी अगदी कॅज्युअली म्हणालो, जनरल म्हणालो हे. ती जवळ आहेच माझ्या, फक्त तिच्या डोळ्यातला अनोळखी भाव इतकंच काय ते अंतर आहे आमच्यात. अदरवाईज ती जवळ आहेच. हा फक्त आता आमचा संसार छान सुखानं चालू असता तर हे सगळं करायला आणखीन मजा आली असती इतकंच. हे अरे तू काल जे केलंस ते तिच्यासाठीच केलंस ना, फक्त आता ते तिला कळलं असेल का रे? तिला कळलं नसेल तरी मला हे करत राहायला हवं. आय जस्ट कॅनॉट सिट आयडल, आय हॅव टू कीप ट्राईंग अँड आय विल मेक शुअर दॅट इट वर्क्स. इट हॅज टू वर्क आउट. मनीषा रे, ती माझ्याकडे परत येईल ह्याची वाट नाही बघत बसू शकत मी आता. उलट ती माझ्याकडे परत यावी यासाठी प्रयत्न करू शकतो मी. म्हणजे आता आता परिस्थितीला मी मला कंट्रोल करू देणार नाही, उलट परिस्थितीला मी कंट्रोल करणार. मी आत येऊ? When the order come, I will come to the boutique. No, no, already gave the order na. It come na, I take in my hand and come to the boutique. Okay, bye. ओ वैनी, हा तुमच्या असिस्टंटला काही कळलं का? हो तिला सगळं कळतं, मी सगळं शिकवलंय ना. कामाचं नाही हो, तुम्ही जे बोललात ते कळलं का तिला? न कळलं काय झालं? मी ऑर्डर दिलेली कापडं माझ्या हातात आली की ती घेऊन बुटीकला येणार, इतकं साधं सोपं बोलले. असं म्हणालात तुम्ही तिला? सरो सोपं होत. गप ग तू वहिनी, ह्या ना गडबडीमध्ये आपलं बोलणंच राहिलं अर्धवट. सांगा ना काय झालं बँकेमध्ये? हो की नाही, सगळा गोंधळच झाला. ताई हे सांगितलंयस तू, म्हणजे नेमकं काय झालं ते सांग. हा म्हणजे मी तिथे गेले ना तर मला काही बोलताच आलं नाही आणि एकदम रडायलाच आलं. अगं मग ती चेन? हा ती चेन टेबलवर ठेवली आणि आले मी. अगं ताई जान्हवी घेणार आहे का ती चेन? हा घेईल का ती अशी? मला नाही माहिती कोणास तो. कमाल करतेस बाई तू. अगं पण काय करू, नाही बोलता आलं मला तिच्याशी. आणि असं ठरवून गेले होते ना की तिच्या समोर रडायचं नाही, सगळ्यांनी सांगितलं होतं रडायचं नाही, त्याचंच खूप दडपण आलं मला आणि एकदम रडायलाच आलं. असंच होतं पण वहिनी, तो आठवतोय ना आपल्या जान्हवीने सांगितलेला हत्तीचा खेळ? नको असलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला ना की तेच होत. हो तसंच झालं बहुतेक. वहिनी आई नको म्हणाल्यात, आपण करूया का जान्हवीला फोन? हे नको नको, असं नका करू. बुटीक मध्ये का नाही आलीस असं विचारते ना तिला. हो चालेल, मस्त आयडिया आहे, करा फोन.
पण आईना नाही आवडणार. वहिनी एकच मिनिट बोलते फक्त. तुमची शपथ नाही रे, तुमची नाही, तुमची सरूची शपथ. ओ माझी शपथ का? तुझे अत्यानंद महाराज आहेत ना तुला वाचवायला. वहिनी कुणाचीही शपथ नाही घ्यायची. असाच करा फोन. हा ठीक आहे ठीक आहे. एक मिनिटात थांबायचं बोलणं. यू डोंट केअर, आय डू एव्हरीथिंग. ओके. ओ वहिनी इंग्रजी मध्ये बोलणार असाल ना तर फोन नका करू. मराठीत बोलणार आहात का? ओके ओके आय टॉक मराठी. मराठी घेऊ ना सरू. मराठी देना. हा नीट बोला वहिनी. हा रिंगिंग रिंगिंग फोन वाजतो वाजतोय वाजतोय वाजतो. हा हॅलो. हॅलो जानवी. मी मोमो. हॅलो इंद्रायणी गोखले बोलते. कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मजेत. वाट बघते तुझी. कसली? तू येण्याची. मी येण्याची? तू म्हणाली होतीस ना मी बुटीक मध्ये येईन म्हणून. बुटीक मध्ये नाही हो. अगं असं काय? अगं खरंच म्हणाली होतीस? नाही मी ऍक्च्युली पार्लर मध्ये नक्की येईन असं म्हणाले होते. सॉरी तू बुटीक मध्ये येणार नाहीस असं म्हणाली होतीस, पार्लर मध्ये येशील असं म्हणालीस ना. बरं ठीक आहे मग कधी येशील पार्लर मध्ये? हो म्हणजे ऍक्च्युली मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येणार होते. मी एक काम करते, मी तिला विचारते आणि मग तुम्हाला कळवते. चालेल? तुम्ही फक्त मला जरा पार्लरचा ऍड्रेस SMS करून पाठवाल. वहिनी ती बुटीक मध्ये येणार नाही म्हणते, पण ड्रेस कसा पाठवणार? काय पत्ता? पत्ता मागते ती. पत्ता सांग. हा हा पत्ता पत्ता. एक मिनिट. वहिनी सरू तिला विचारू का आईंच्या वाढदिवसाला येशील का 27 तारखेला? नको नको. हो चालेल चालेल बोला बोला. ती पत्ता मागते ना, पत्ता पाठव तिला आधी. हा बाबा जानवी पत्ता पाठवते. मी काय म्हणते की 27 तारखेला येशील का? ऍक्च्युली मी 27 तारखेबद्दल कुणाला तरी शब्द दिलाय, त्यामुळे त्या दिवशी नाही जमणार मला. नाही का? बर ठीक आहे. नाही पण मी येणार आहे आणि नक्की येणार आहे. तुम्ही मला फक्त पत्ता पाठवा आणि मी कळवते तुम्हाला मी कधी येऊ शकेन ते. हा हो हा. बाकी काय म्हणतेस? काही नाही जरा कामात होते. कसलं काम? हो बँकेतलं काम. हा हा बँकेतलं काम. हा बँकेतलं काम. बर मग मी आता ठेवू फोन. ठेवतेस? ओके अच्छा बाय. गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग. पत्ता पाठवते. हा फोन काट. बिचारीला काम असतात बँकेत. राहिली माझी सगळी काम. बुटीक मध्ये जायचं ना तयारी कर. मधल्या काही काळात ती फार टेन्स्ड असायची, म्हणजे मला असं वाटतं की काळाची गडबड होते हे तिला जाणवत होत. इनफॅक्ट बँकेत आलेल्या कस्टमर्सनी तिला तसं बोलूनही दाखवलं होतं. पण आता ती रिलॅक्स्ड असते, म्हणजे आता ती त्यामुळे स्वतःला त्रास करून घेत नसावी बहुतेक. हो आणि इनफॅक्ट जानवी या सगळ्याबद्दल एकदा डॉक्टरांशी बोलली सुद्धा मध्ये. पण जीजू तू तिला भेटतोस ना ही खूप चांगली गोष्ट आहे. नाही मलाही आवडतच आहे ते, पण माझ्या डोक्यावर ना सतत एक टांगती तलवार असते, म्हणजे मला प्रत्येक शब्द खूप काळजीपूर्वक वापरावा लागतो. कारण माझा एखादा जरी शब्द चुकला तरी ती मला पटकन शब्दात पकडेल की काय अशी भीती वाटते. आणि मग एकदा का तिने मला शब्दात पकडलं की मग तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागणार, त्याबद्दल मी सध्या कन्व्हिन्स नाहीये. म्हणजे मेडिकल ऍडवाइसच्या विरुद्ध जाऊन मला काही करायचं नाही. पण जीजू त्यामुळे एक चांगली गोष्ट काय होतीये सांगू का? एक साधा चांगला मित्र म्हणून ती तुझ्याकडे चांगल्या दृष्टीने बघायला लागलीय. इनफॅक्ट मी तर म्हणेन तिला तू आवडतोयस. यु नो मी इतकी वर्ष झाले जान्हवीला ओळखते, पण ती फार कमी लोकांबद्दल इतकं भरभरून बोलते.
आणि तुझ्याबद्दल बोलायला लागले की थांबतच नाही. खरंच माझ्याबद्दल काय काय बोलते ती? हेच की तू खूप चांगला आहेस, सेन्सिबल आहेस, आणि तू तुझ्या लव्ह लाईफ बद्दल सांगितलंस ना, त्याबद्दल तिला खूप काळजी वाटते. म्हणजे मला असं वाटतं की तिला तुझ्याबद्दल खूप काहीतरी वाटत. मे बी प्रेम. गीता, गीता यू वोंट बिलीव्ह मला आता किती आनंद झालाय. थँक यू सो मच. पण आता मी तिला आठवत असेल, तिला माझ्याबद्दल प्रेम वाटत असेल, हे अवघड आहे. मे बी तिला आता माझ्याबद्दल फक्त कन्सर्न वाटत असेल. श्री, अरे मला तर असं वाटतं की ती अजूनही कुठेतरी कनेक्टेड तुझ्याशी. हो, परवा मला काय म्हणाली माहितीये, मला श्रीरंग बद्दल खूप वाईट वाटत. हो, म्हणजे असं वाटतं की त्यांचा हात हातात घ्यावा आणि त्यांना सांगावं की इट्स ओके, सगळं नीट होईल, तुम्ही एकटे नाही आहात. आणि डोंट वरी जिजू, जान्हवी बरी होते. कुठेतरी मला असं वाटतंय की तिला आठवणार आहे, सगळं लवकर आठवणार आहे. नक्कीच. श्री, तुला माहितीये गीता हे सगळं मला सांगत होती. मी म्हंटल थांब बाई, तू मला नको सांगूस, तू इथे ये, प्रत्यक्षात श्रीला सांग सगळं, त्याला बरं वाटेल. थँक्यू, थँक्यू सो मच यार. श्री, जान्हवी एक एक पाऊल पुढे येते. अरे मनीष, चालेल चालेल, एक एक पाऊल सुद्धा चालेल. खरंच एक एक पाऊल सुद्धा चालेल. पण जान्हवी माझ्या दिशेनं येते हे महत्वाचं आहे. हाय. हाय. कुणाची वाट बघताय? बसशी, आणखी कुणाची? हा, मला वाटलं कुणा माणसाची वाट बघत असाल. खर तर हो, मी कुणाची तरी वाट बघतीये. कुणाची? तुमची. माझी? हो. का? तुम्ही डेडिकेट केलेलं गाणं ऐकलं, आवडलं तुम्हाला? काय गाणं का तुमचं डेडिकेशन? दोन्ही बद्दल सांगू शकता? गाणं छानच होत, पण काय? नाही म्हणजे खरं तर मला बोलण्याचा हक्क नाहीये, पण नाही, नको, राहून दे. नाही, बोला ना, प्लीज बोला ना. तुम्हाला राग येईल. नाही येणार राग. बघा, नाहीतर नंतर म्हणाल तुम्हाला काय करायचंय म्हणून. नाही म्हणणार असं. जी मुलगी तुम्हाला साफ विसरलीये तिच्यासाठी हे असं थांबून राहण्यात काय अर्थ आहे? प्रेम आहे माझं तिच्यावर. पण तुम्हाला आता ते विसरायला हवं. नाही विसरतायत खरं प्रेम. प्रयत्न तरी करा. केला. प्रयत्नांती परमेश्वर, माहितीये ना? ती माझ्या आत्म्यात आहे. तुम्ही तिला परवानगी दिली आहे ना म्हणून. अहो, माझं सगळं तिचच आहे, मी काय परवानगी देणार तिला? अहो, पण मग हे प्रेम तुम्हाला कुठवर नेणार आहे? नाही विचार केला अजून. मग आत्ता करा. आणि काय करू? कम ऑन, मूव ऑन. एक माणूस आयुष्यात नसेल म्हणून आयुष्य नाही थांबत ना. थांबत, स्तब्ध होत. तो एक माणूस आपल्या आयुष्यात नसेल ना, तर बाकी सगळं शून्य होत. आहो, पण जे प्रेम तुम्हाला इतकं दुःख देत आहे त्याचा काय उपयोग? आहो, प्रेम नाही दुःख देत, त्या प्रेमातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा दुःख देतात. आहो, पण मग कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तिच्या पाशी जाऊन थांबत ना माझं प्रेम. पण लग्न झालंय ना तिचं. आहो, मन जुळणं महत्वाचं असतं. ते सगळे लग्नाचे विधी वगैरे ह्या फक्त फॉर्मॅलिटीज असतात. म्हणजे तुम्ही तिला मनातून काढणारच नाही आहात?
तसं झालं तर मी उरणारच नाही. काय बोलणार आता यावर, तिने तरी प्रेम नसताना त्या दुसऱ्या माणसाबरोबर लग्न कसं केलं? अहो, प्रेम नसताना लग्न होऊ शकतं, संसार नाही होऊ शकत, आणि त्यासाठी खरं प्रेम असावंच लागतं. पण म्हणजे तुम्ही त्यांचा संसार मोडणार आहात आता? जोडणार. एक मिनिट, ती जर तुमच्याकडे परत आली तर तिचा संसार मोडेलच ना? हे थोडस कॉम्प्लिकेटेड आहे, जाऊ दे. बाप रे, तुमचं काही खरं दिसत नाहीये श्रीरंग. मला लवकरात लवकर आता तुमच्या घरच्यांना भेटावं लागणार आहे असं दिसतंय. 27 तारखेला. मला लक्षात आहे आणि मी शब्द पाळते. अरे हो, कॉफी पिऊया? नाही नको, म्हणजे आज जरा मला कुणाला तरी भेटायचं आहे. ओके, पुढच्या वेळी पिऊया कॉफी. नेमकी आजच बस उशिरा येणार आहे का? मी सोडू तुम्हाला. नाही नको. अहो, मी सोडू? नाही खरंच नको. मी रिक्षाने जाईन. मी रिक्षाने जाईन. रिक्षा, माझं ऐका तर. तूच मला तुलाच विसरायला सांगतेस. जानवी, प्लीज कम बॅक टू मी. मी संत नाहीये अगं, मला झेपत नाहीये हे सगळं. प्लीज कम बॅक टू मी.